अमरावती शहरात प्रथमच पर्यंती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या वतीने 24 ते 25 फेब्रुवारी या 2 दिवसीय जागतिक धम्म परिषदेचे आयोजन सायन्सकोर मैदान येथे करण्यात आले. 24 फेब्रुवारीला इरविन चौक येथून भगवान बुद्धांच्या अस्थी अभिवादन रॅली काढण्यात आली, तर सायन्सकोर मैदानावर ठेवण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थीचे हजारोंनी दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सायन्सकोर मैदानावर भव्य धम्म प्रवचन कार्यक्रम घेण्यात आला. अमरावती शहरात पर्यत्ती फाउंडेशन वतीने मोठ्या उत्साहात जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वात सायन्सकोर मैदान येथे 24 व 25 फेब्रुवारीला जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. 24 फेब्रुवारीला सकाळी श्रीलंका देशातून पूजनीय भंते यांनी आणलेल्या भगवान बुद्धांच्या अस्थीचे हजारोंनी दर्शन घेतले. इरविन चौक येथून विविध मार्गाने अस्थी अभिवादन रॅली काढून सायन्सकोर मैदान येथे समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये अनेक राजकीय पदाधिकारीसह सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. सायंकाळी महापरित्राण पाठ घेण्यात आले, तर 25 फेब्रुवारीला येथे भव्य धम्म प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला. धम्म प्रवचनाला सुरुवात होण्यापूर्वी आमंत्रित श्रीलंकासह जिल्ह्यातील अनेक पूजनीय भंतेंच्या हस्ते भगवान बुद्धांच्या अस्थीसह भगवान बुद्धांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मैया कत्ता सब अपराध क्षमा तुमे भन्ते ओकास अहं भन्ते मामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैन कतं सपं अपराधं खमत. उपस्थित भंते यांचे मुख्य आयोजक प्रमोद इंगळे, वराड संस्था अध्यक्ष रवींद्र वैद्य, माजी नगरसेवक दिनेश भू, प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके, भ्रीम ब्रिगेड अध्यक्ष राजेश वानखडे, किरण गुडदे, अजय शृंगारेसह अनेकांनी पूजनीय भंते यांचे पुष्पगुच्छ देऊन वंदन केले. त्रिशरण पंचशील ग्रहण करून धम्म प्रवचनाला सुरुवात करण्यात आली.